शहरात शुक्रवारी एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पाहुण्यांना कापडी पिशव्या आणि तुळशीचं रोपटं भेट म्हणून देण्यात आलं. शुक्रवारी औरंगाबाद रोडवर एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. कानडे आणि शिंदे परिवारानं समाज जनजागृतीवर भर देत प्लॅस्टिकचा वापर टाळा, वाहन चालवताना हेल्मेट वापरा, पाणी वाचवा, जल हे तो कल हे असे समाज जनजागृतीचे संदेश देत हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी कापडी पिशव्यांचं आणि तुळशीच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलं. तर या ठिकाणी लग्नात पाहुणे मंडळींसाठी असलेल्या जेवणाच्या व्यवस्थेच्या ठिकाणी अन्न हे पूर्णब्रह्म आणि अन्न वाया घालवू नये असे संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. या लग्न सोहळ्याविषयी उपस्थित पाहुण्यांनी आणि नवरदेवाच्या भावाने आपलं मत मांडलं. रेडी कानडे आणि शिंदे परिवाराच्या वतीने या ठिकाणी हा जो विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे, या विवाह सोहळ्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे नवनाथपंथी सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून या विवाह सोहळ्यात एक आगळं वेगळं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होताच त्या ठिकाणी हेल्मेट दुचाकी वाहनावरती हेल्मेट वापरा, त्यानंतर वाहन चालवताना मोबाईल वापरू नका, त्याचप्रमाणे विजेची बचत करा, त्याचबरोबर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पाण्याचा संदेश देण्यात आला का जल आहे तो कल आहे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी जेवण पाहुणे मंडळी करताय त्या पाहुणे मंडळींना सुद्धा संदेश देण्यात आला, अन्न हे पूर्णब्रह्म आहे याची नासाडी करू नका, एक अन्नाचं बचत करा, त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांना या ठिकाणी कुठलाही मानपान न देता या ठिकाणी एक कापडी पिशवी आणि तुळशीचं रोप, ज्या ऑक्सिजनचं रोप तुमच्या घरासमोर वैयक्तिक तुमच्या घराजवळ जर एक तुळशीचं रोप लावलं तरी तुम्ही ऑक्सिजन तुमच्या स्वतःला मिळवू शकता, त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकण्यात आलेल्या अक्षता आहे त्या अक्षता वाया जाऊ नये आणि त्या पायदळी तुडवल्या जाऊ नये, त्या जर तुम्ही आम्हाला दान केलं तर या संस्थेच्या माध्यमातून त्या पक्ष्यांना आम्ही खाऊ घालू, म्हणजे त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल आणि त्याचा आशीर्वाद आमच्या वधूवरांना सुद्धा मिळेल अशी एक संकल्पना या ठिकाणी आम्ही तयार केली आणि ती अस्तित्वात आणली संस्थेच्या माध्यमातून. तुम्ही शिंदे आणि कानाडे परिवार तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राहुल भाऊ डॉक्टर यांचे सुद्धा आभारी, धन्यवाद. नमस्कार, आज माझा राणा भाऊ चेतन माऊली याचा विवाह सोहळ्यानिमित्त आणखी काही या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश देण्याचा जो काही आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे हा जो उपक्रम आहे इथून होणाऱ्या पुढं विवाह सोहळ्यामध्ये पण राबवला जावा अशी मी सर्व वधूवरांच्या आईवडिलांना पालकांना विनंती करतो. आणि हे जे काही सामाजिक काम करत असताना ही जी काही संकल्पना राबवली गेली ती आमच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक व मार्गदर्शक यांच्या माध्यमातून आज इथे आम्ही वेगवेगळे संदेश दिले, पाणी बचतीचा संदेश देण्याचं काम केलं, मोबाईलमुळं जे काही अपघात होता ते अपघात होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची यासाठी संदेश देण्याचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही आज इथं केलेलं आहे. त्याचबरोबर अन्नाची नासाडी आज आपण बघतो का भारताची लोकसंख्या भरपूर झाली पण भरपूर प्रमाणात त्याचा अन्नाचा पुरवठा कमी तो वाया जाऊ नये म्हणून आम्ही एक त्यासाठी पण इथे बॅनर लावला आहे की अन्नाची नासाडी होऊ नये. त्याचप्रकारे इथं आम्ही एक संदेश दिला आहे का झाडांची लागवड केल्यानंतर झाडांपासून आपल्याला काय काय फायदे होतात ते पण आम्ही इथं फलकाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वांना मी या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून एक विनंती करतो की असेच उपक्रम, सामाजिक उपक्रम आपण आपल्या विवाह सोहळ्यात जर राबवले आणि याचं अनुकरण केलं तर नक्कीच विवाह सोहळ्याला एक जो काही सांस्कृतिक विवाह सोहळा होतो आहे त्याचं कुठंतरी फलित या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना बघायला भेटेल. एवढंच या विवाह सोहळ्याप्रसंगी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजात अशी जनजागृती झाली पाहिजे, यामुळे समाज पुढे जाईल आणि प्रगती होईल. या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास लसके, औरंगाबाद रोड.